नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित 1 लेसन 1 म्हणजे प्रकरण 1 दोन चलातील रेषीय समीकरणे सराव संच 1.4 खालील एक सामायिक समीकरणे सोडवा। अनेकांनी हा प्रश्न विचारलाय की सर 1.4 मधील तिसरे उदाहरण सोडवून दाखवा। 1.4 मधील पहिल्यातलं तिसरं आहे ते खरं तर 27/(x-2) प्लस 31/(y-3) बरोबर 85। दुसरं समीकरण आहे 31/(x-2)-27/(y-3) बरोबर 89। सेम इक्वेशन ते समीकरण जे आहे मी ते लिहून घेतले आहे। 27 म्हणजे 27/(x-2)+(31)/(y+3)=85 याला एक नंबर दिला, हा दुसरा होता त्याला दोन नंबर दिला। 31/(x-2)+(27)/(y+3)=89 मराठी इंग्रजी माध्यमातल्या सगळ्यांनाच हे कळेल म्हणून मी तसं वाचतोय। आता यामध्ये पुट करायचं आहे, समजा 1/(x-2)=a आणि 1/(y-3)=b मानू। पुट करायचंय 1/(x-2)=a आणि 1/(y+3) जो आहे त्याच्याऐवजी b ठेवायचं। मग देअरफोर आपल्याला इक्वेशन पहिलं मिळेल 27a, कारण 1/(x-2) जो आहे 1/(x-2) याच्याऐवजी आपण a मानलाय म्हणजे a होईल। हा मधला प्लस हा 31/(y+3) म्हणजे काय होईल b = 85 हा असत राहील। याला आपण इक्वेशन 3 देऊ आणि हा जो आहे याच्यात पुट केलं तर काय होईल 31a प्लस उलट सुलट होतात बरोबर किती 89। हा झाला आपला इक्वेशन 4, समीकरण 4। कळलंय काय काय केलं? असं एक उदाहरण परीक्षेला हमखास विचारला जातो ज्यामध्ये 27/(31)/(27) अंकांची अदला बदल होते। इथे मी आता डायरेक्ट करतो, अशा वेळेस एकदा बेरीज करायची, ॲडिशन काय होईल 7 आणि 1 = 58a + 58b = 9 आणि 5 = 14 अशी किती येणार 4, 16 आणि 1 = 17 याला लिहू शकता तुम्ही 3+4 केला आपण हा मिळाला, डिवायडिंग केलं याला 58/(58b/58) = 174/58 तर 58 गेले a प्लस b = 8 * 3 = 24 = 15 = 16 = 17 म्हणजे किती येणार 3 येणार। हा झाला आपला इक्वेशन किती 5। नंतर 3 किंवा आपण कसंही करू शकतो, इक्वेशन मोठा नंबर जो आहे हा दुसरा 4-3 करू, 4-3 करून इक्वेशन 4-3 म्हणजेच 31a + 27b = 89। 27a दिसतोय + 31b = 85 ग्रेटर नंबर वर घेतलाय। सबस्ट्रॅक्ट करताना वजाबाकी करताना चिन्ह चेन बदलतात, अधिकचं वजा सगळे वजा वजा होणार। 27-31 किती येईल 4a,
मैनस फोर बी एल आर, कारण हा ग्रेटर है 31, इज इक्वल टू किती, दोघांची वजाबाकी करा, किती येणार आहे 4 असेल, 89 मायनस 85 89 मधून 85 गेले, याला डिवाइडिंग बाय 4 केला, आपण एक स्टेप वाढवतो, मी 4a अपॉन 4 मायनस 4b अपॉन 4 इज इक्वल टू 4 अपॉन 4, इथे डिवाइडिंग बाय 4 केला आपण 4 ने भागून, वरती 58 ने भागितले आपण, 4 4 जाईल काय मिळेल, एक पेज घेतो मी जरा, चार चार गेले, ए वजा बी बरोबर 1, इथे 4 आहे, आपण 4 ने डिवाइड केलाय, हा झाला इक्वेशन 6 समीकरण 6, इथपर्यंत कळलं असेल तर पुढे बघा, पाहिजे तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, तुम्हाला काही शंका असेल तर, कोणती एखादी स्टेप पुढे वर गेली असेल तर. आता हा इक्वेशन 5 दिसतोय, ए प्लस बी इज इक्वल टू 3 आहे आणि ए मायनस बी इज इक्वल टू 1 आहे, बेरीज केली तर बी जाईल, वजाबाकी केली तर ए जाईल, एक एकच आहे, 1a 1b 1a 1b, काही फरक नाही, त्यामुळे तुम्ही असं करू शकताय, काय करू शकताय, याची बेरीज करू आपण, समीकरण किती, 5 अधिक 6 करून इक्वेशन 5 प्लस 6 काय दिलंय, 5 ए प्लस बी इज इक्वल टू 3 आणि ए मायनस बी इज इक्वल टू 1, प्लस करतोय 2a प्लस मायनस 1 1b मायनस 1b 0 3 प्लस 1 4, ए इज इक्वल टू हा 2 इकडे डिवाइड मध्ये जाईल, देअरफोर ए इज इक्वल टू किती 2 आला, किती आला, ए इज इक्वल टू 2, पुट दिस व्हॅल्यू कशामध्येही ठेवू शकता तुम्ही, 5 आणि 6 मध्ये, ही किंमत आपण कशात ठेवू, 5 मध्ये ठेवू, पाच आपला आहे ए अधिक बी बरोबर किती 3, ए ची किंमत 2 अधिक बी बरोबर 3, बी हा 2 इकडे अधिक आहे तो इकडे वजा होईल, 3 वजा 2 3 वजा 2 1, ह्या दोन किमती मिळाल्या आपल्याला ए ची आणि बी ची, ए आणि बी च्या किमती ठेवून काय होतं आपला, अगदी सुरुवातीला बघा, अगदी वरती एक्स, एक छेद एक्स वजा 2 बरोबर ए, एक छेद एक्स वजा 2 बरोबर ए आणि एक छेद वाय अधिक 3 बरोबर बी होतं, ए ची किंमत किती आली आहे आपली 2 आली आहे, एक छेद एक्स वजा 2 बरोबर ए ची किंमत किती 2 आणि एक छेद वाय अधिक 3 बरोबर बी ची किंमत 1 दिसतोय, मग याला आपण तिरकस गुणाकार करणार, माहिती आहे कसं करतो, हा इकडे मल्टीप्लाय मध्ये जाईल, हाय पण इकडे जाईल, 1 बरोबर 2, याला कंस करून घ्यायचं म्हणजे तुमच्या चुका होणार नाही, एक्स वजा 2 आणि 1 बरोबर 1 गुणिले वाय अधिक 3, हा ब्रॅकेट इकडे गेला, 1 बरोबर 2 ने आतमध्ये मल्टीप्लाय गुणाकार करा, 2x 4 आणि 1 बरोबर 1 ने गुणलं तर काहीच फरक पडणार नाही, 1 अधिक 3 वाय प्लस 3, 4 इकडे आणलं, 1 प्लस 4 इज इक्वल टू 2x
आणि एक वजा तीन बरोबर हा तीन इकडे वजा होईल y. therefore फाय अपॉन हा टू येईल इज इक्वल टू x आणि वजा दोन बरोबर y. शेवटी उकल असेल x आणि y याच्या किमती तुम्ही लिहू शकता पाच छेद दोन वजा दोन ही उकल असेल. उकल म्हणजे सोल्युशन. हे एक्झाम्पल अनेकांनी मला विचारलं आहे इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकता. अँड लॅज फक्त सबस्टिट्यूट इक्वेशन प्लस मायनस करायचं डिवायडिंग ते तुम्हाला कळत असेल. माझे अनेक व्हिडिओ आहेत तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा याला मराठी माध्यम टाकणार आहे मी आणि इतरांना शेअर करा जमलं तर. आता लॉकडाऊन सुरू आहे मी सुरुवातीपासून राहिलेली काही उदाहरणं देण्याचा प्रयत्न करत आहे. काही जुन्या अभ्यासक्रमाचे आहे पण तुम्हाला उदाहरणं समजली तर जुन्याचे आहे की नवीनचे आहे ते काही फरक पडत नाही. दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवा म्हणजे सोडवा. सोडवताना आपण कोणत्या एक्सच्या किंवा वायच्या सहगुणक समान करत असतो आपण आणि बेरीज वजाबाकी करून एकाचा लोप होईल निरसन होईल या पद्धतीने आपण सोडवत जातो. बेस्ट ऑफ लक.